या कार्यक्रमाचे प्रायोजक आलोहा लाईफस्टाईल रिव्हर्सल स्टुडिओ नमस्कार श्रोते हो आलोहा लाईफस्टाईल रिव्हर्सल स्टुडिओ प्रेझेंट्स हेल्थ मॅटर्स या कार्यक्रमात मी रेणुका भिडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो आज आपल्या इथे उपस्थित आहेत अलोहा लाईफस्टाईल रिव्हर्सल स्टुडिओचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे अलोहा डॉक्टर अलो रेणुका डॉक्टर मागच्या दोन भागांमध्ये आपण हृदयविकार छातीतली दुखणी याच्याबद्दल प्रेक्षकांना माहिती देत होतो या भागामध्ये मला असं विचारायचं आहे की याच्यावरच्या उपचार पद्धती जसं मागच्या भागात आपण बोललो की अँजिओप्लास्टी ही त्याच्यावरची एक उपचार पद्धती आहे तर या बद्दल तुम्ही श्रोत्यांना काय माहिती देऊ शकाल हृदयविकाराचे उपचार करायचे असतील तर ही त्यातली सगळ्यात सुटसुटीत आणि नॉन इन्व्हेजिव्ह अशा प्रकारची उपचार पद्धती आहे okay. ह्याच्यामध्ये काय करतो आम्ही की जसं अँजिओग्राफीमध्ये मध्ये आम्ही पिक्चर घेतो त्याचप्रकारे आम्ही एक वायर त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावर एक छोट असा दोन ते तीन मिलीमीटर व्यासाचा बलूननी आम्ही ते फुगवतो आतमध्ये फुगवलं की तो, But... तो ब्लॉक असतो तो कमी होतो oh. आणि हा ब्लॉक परत कोलॅप्स सुरू आहे म्हणून तिथे आम्ही एक छोटीशी स्प्रिंग बसवतो ज्याच्यावर औषधाचं कोटिंग असतं ज्याला आम्ही स्टेंट असं म्हणतो ही सगळी प्रोसिजरला म्हणतात अँजिओ प्लास्टी विथ स्टेंट आणि ही पायातून अथवा हातातून होते कुठल्याही स्वरूपाचा याच्यामध्ये टाका इन्व्हॉल्व्ह नसतो एक चार ते पाच टक्के चान्स असतो की ही केल्यानंतर देखील पेशंटला पहिल्या महिन्यामध्ये परत त्रास होण्याची शक्यता असते पण अदरवाईज जर ही सक्सेसफुल झाली तर नाईन्टीफाईव्ह पर्सेंट चान्स आहे की तुमच्या छातीतलं दुखणं हे कमी, कमी होणे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला पेशंटला सिव्हियर हृदयविकारचा झटका येतो त्यावेळेला आम्ही कुठलंही औषध देण्याच्या आधी ही तपासणी करून हे डायरेक्टली उघडतो ज्याला म्हणतो आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी आणि ही इमर्जन्सीमध्ये करावी लागते आणि ती प्राण वाचवण्यासाठी आता अत्यावश्यक ओके श्रोते हो तुम्ही सुद्धा जर हार्ट पेशंट असाल डायबेटिक पेशंट असाल किंवा तुमच्या मध्ये ओबेसिटीचं प्रमाण सगळ्यात जास्त असेल आणि या सगळ्यावरती तुम्हाला उत्तम उपचार हवे असतील तर नक्की भेट द्या आलोहा रिव्हर्सल स्टुडिओला संपर्क चौऱ्याण्णव बावीस तेहतीस चव्वेचाळीस बावीस मोबाईल नंबर नाईन फोर टू टू थ्री थ्री फोर फोर टू टू नंबर पुन्हा एकदा नाईन फोर टू टू थ्री थ्री फोर फोर टू टू आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अलोहा क्लिनिक्स डॉट इन डॉक्टर ऋतुपर्णा शिंदे मग अँजिओप्लास्टी व्यतिरिक्त सुद्धा अजून काही उपचार पद्धती आहेत आपल्याकडे आहेत ना वेळेला अँजिओग्राफी मध्ये मल्टिपल ब्लॉक्स असतात तीन चार पाच काही काही वेळेला मुख्य प्रमुख रक्त आहेत त्यावेळेला आम्ही त्यांना बायपास ऑपरेशनचा सल्ला देतो बायपास म्हणजे बायपास ऑपरेशन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये छाती उघडून हृदय चालू ठेवून त्याच्यामध्ये जो ब्लॉक आहे त्याच्या पुढे आम्ही एक दुसरी रक्तवाहिनी शिवतो आणि तो ब्लॉक बायपास केला जातो अच्छा ओके पण ही एक इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे पण जिथे गरज आहे तिथे बायपास ही करावीच लागते जिथं स्टेंट करता येत नाही अशा ठिकाणी बायपासचा ऑप्शन आम्ही दिला जातो साधारणपणे एक आठवडाभर त्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं ओके आणि पेशंटला थोडासा रिकवरला एज कम्पेर्ड टू अँजिओप्लास्टी वेळ थोडा जास्त बरोबर आणि मग या दोन्ही हो व्यतिरिक्त सुद्धा अजून काही आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे हे बघ रेणुका तीस पस्तीस वर्षापूर्वी ना एन्जिओग्राफी होती ना बायपास होता ना अँजिओप्लास्टी होती बरोबर तेव्हाही लोकांना हार्ट अटॅक होते तेव्हाही ते जगत होते बरोबर म्हणजे त्यावेळेला काहीतरी आणि अस्तित्वात होतं की जे उपचार पद्धती होत्या बरोबर हा तिसरा जो ऑप्शन आहे जो आम्ही नेहमी विसरतो त्याला म्हणतो आम्ही लाईफस्टाईल चेंज किंवा अग्रेसिव्ह मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे काय की तुम्हाला जे रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आहेत ते रक्त पातळ करण्याच्या गोळ्या देणे कोलेस्ट्रॉल कमी करण्याची एक गोळी असते ती देणे विविध बीटा ब्लॉकर एसिनिटर नावाचे जे हृदयावरती ब्रेक लावणाऱ्या काही औषधं असतात ती देणे आणि छातीत दुखणं कमी करणे याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची लाईफस्टाईल चेंज करणे म्हणजे एक्सरसाइज इंड्युस्ड वेट लॉस न्यूट्रिशनिस्ट म्हणजे डायटिशियन गाईडलाईन करून वेट लॉस करणे आणि मानसिक आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवणे ह्या चारही गोष्टींची जर आपण सांगड घातली तर बऱ्याच वेळेला आपल्या हृदयविकारावरती आपल्याला विजय मिळवता येतो आणि त्यावेळेला एन्जिओप्लास्टिक किंवा बायपासचीही गरज भासत नाही हा। परंतु ह्याच्यात कुठल्या रुग्णाला कुठली उपचार पद्धती सुटेबल आहे आम्हाला त्यांच्याशी बोलून आणि त्यांचा अभ्यास करूनच ठरवा श्रोते हो डॉक्टरांनी सांगितले ते नीट लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा जर हार्ट पेशंट असाल डायबेटिक पेशंट असाल किंवा तुमच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण सगळ्यात जास्त असेल आणि या सगळ्यावरती तुम्हाला उत्तम उपचार हवे असतील तर नक्की भेट द्या आलोहा रिव्हर्सल स्टुडिओला संपर्क चौऱ्याण्णव बावीस तेहतीस चव्वेचाळीस बावीस मोबाईल नंबर नाईन फोर टू टू थ्री थ्री फोर फोर टू टू नंबर पुन्हा एकदा नाईन फोर टू टू थ्री थ्री फोर फोर टू टू आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अलोहा क्लिनिक्स डॉट इन डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे आज तुम्ही इथे आलात आणि श्रोत्यांना जी माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद रेणुका श्रोते हो पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा या कार्यक्रमाचे प्रायोजक आलोहा लाईफस्टाईल रिव्हर्सल स्टुडिओ